बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सभा कुठल्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचे आदेश काँग्रेस नेत्यांना देण्यात आले आहे भारत जोडो यात्रेत महत ही महत्वाची सभा राहणार आहे शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी खासदार राहुल गांधी जाणार असल्याचे वृत्त असून त्यासाठीचे सर्व नियोजन काँग्रेसने केले आहे शेगाव येथील सभेत एक लाख लोकांचा सहभाग राहिला पाहिजे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना कामाला लावण्यात आले आहे त्यासाठी काँग्रेस नेते कितपत मेहनत घेतात हे सभेच्या यशावरून दिसून येणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसात पश्चिम विदर्भात दाखल भारत जोडो यात्रेत स्थानिक नेत्यांचा सहभाग शून्य असल्याने ही माहिती समोर आली असून प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट टार्गेट देण्यात आले असून त्यादृष्टीने जिल्ह्यातील नेते तयारी करत आहे बुलढाणा जिल्ह्यात अठरा नोव्हेंबर रोजी शेगाव येथे दुपारी तीन वाजता होणारी सभा कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झाली पाहिजे असे आदेशच पक्षाने दिले आहे या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार तुषार गांधी उद्धव ठाकरे यांची किंवा त्यांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेसच्या शेगाव येथील मंचावर इतर राजकीय पक्षांचे नेते येतील काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीचे नेते व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेमके कोणते नेते या सभेच्या ठिकाणी उपस्थित राहतील अशी विचारणा आता होत आहे